नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. पक्षी कोठे आहेत? गाई कोठे चरत आहेत? रस्ता, झाडे कोठे आहेत? नदी कोठून कोठे वाहत आहे? विमान कोठे आहे? मासे कोठे दिसत आहे? होडी कशावर तरंगत आहे? या प्रश्नांची उत्तरे हवा, पाणी, जमीन अशीच येतील. यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहे, काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहे. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे म्हणतात. शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या या भागास जीवावरण म्हणतात. पृथ्वीच्या भोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग मात्र पाणी व जमीन म्हणजेच जलावरण व शिलावरणाच्या तुलनेत खूप जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे प्रमाण पाहण्यासाठी पुढील आकृती पाहूया. पृथ्वीवर जमीन 29% तर पाणी 71% इतके आहे. नैसर्गिक संसाधने व्याख्या. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. आता आपण या तीनही घटकांचा सविस्तर अभ्यास करूया. हवा. हवा कोठे आहे सांगा बरे? पृथ्वीच्या भोवताली अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूंबरोबरच धुलीकण, पाण्याची वाफ यांचा देखील समावेश हवेत असतो. पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुलीकण यांचा समावेश असतो. वातावरणाच्या 5 थरांपैकी तपांबर 80% वायू, स्थितांबर 19% वायू, जलांबर व आयनांबर वायूचे प्रमाण कमी, बाह्यांबर वायू आढळत नाही. आकृतीच्या सहाय्याने हवेतील विविध घटकांचे प्रमाण पाहूया. ऑक्सिजन 21%, नायट्रोजन 78%, कार्बन डायऑक्साईड 0.03%, इतर वायू व घटक 0.07%, ॲर्गॉन 0.9%. हवेतील वायूंचे काही उपयोग. नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत, अमोनिया निर्मितीमध्ये खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी उपयोगी. ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयुक्त. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात आणि अग्निशामक नळकांड्यात वापर. अर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी व विमानामध्ये. नियॉन जाहिरातीसाठींच्या रस्त्यांवरच्या दिव्यात वापर. क्रिप्टॉन फ्लुरोसेंट पाईपमध्ये वापर. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. वायूचे प्रदूषण. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनांच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यांच्या अपूर्ण ज्वलनामुळे धूर व घातक वायू थेट वातावरणातील हवेत मिसळतात, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. याला वायुप्रदूषण म्हणतात. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे आरोग्यास घातक घटक. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, काजळी इत्यादी. ओझोनचा थर संरक्षक कवच.
वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर असतो. ओझोन वायू सजीवांना प्रत्यक्ष उपयोगी नसला तरी पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी व सजीवांना हानिकारक अशी अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतात, म्हणूनच त्यांना संरक्षक कवच असे म्हटले जाते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये थंड हवा करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लुरो कार्बन व कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोन थराचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. पाणी प्रयोग. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याचा वापर तुमच्या घरात कोणकोणत्या कामासाठी व किती होतो ते पहा. पाण्याचा वापर आंघोळ, दात घासणे, कपडे धुणे, फरशी पुसणे, पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी होतो. निष्कर्ष. वरील कृतीवरून असे लक्षात येते की पाण्याशिवाय दिवस काढणे जवळजवळ अशक्य आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज आहे. सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. शरीराच्या आकारमानानुसार हे पाणी कमी जास्त असते. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थेत आढळते. स्थायू, द्रव आणि वायू. पाण्याला रंग, चव व वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यात सहज विरघळतात, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. पृथ्वीवर पाणी तुम्हाला कोणत्या रूपात आढळते? आपल्याला पाणी समुद्र, महासागर, बर्फस्वरूप म्हणजेच गोठलेल्या रूपात व गोडे पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. पृथ्वीवरील उपलब्ध पाणी समुद्र, महासागर 97%, बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी 2.7%, पिण्यासाठी उपलब्ध पाणी गोडे पाणी 0.3% आणि एकूण पाणी 100%. पृथ्वीवरील अत्यल्प पाणी 0.3% पिण्यासाठी उपलब्ध आहे, तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. हे सर्व नियमन जलचक्राद्वारे होते. जलचक्राला बाष्परूपी इंधन महासागराकडून मिळते. त्यापासून पाऊस पडतो व जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. आकृती. पृथ्वीवरील पाण्याचा वापर. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे हे नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कुंपनलिका, हातपंप, विहीर खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करतो. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा बेसुमार वापर होतो. यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. मृदा. जमीन दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. मानव जमिनीचा वापर कशासाठी करतो? मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. आपण जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. साहित्य. प्लास्टिकची पारदर्शक बाटली, थोडे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि पाणी हे सर्व साहित्य बाटलीत टाकल्यानंतर आपल्याला सर्वात वरचा थर पालापाचोळा, नंतर माती, वाळू व त्याखाली बारीक दगड व सर्वात खाली मोठे दगड दिसतील. पृथ्वीवरील जमीन देखील त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. जमिनीच्या खाली काही थर आढळतात. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. याला कुथित मृदा
असे म्हणतात. कुथित मृदाखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. ही मृदा अपरिपक्व असते. मातीमध्ये आढळणारे खनिज हे खडकांमधून येतात, म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. मृदा तयार होण्याची क्रिया. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटक, उदाहरणार्थ ऊन, वारा व पाऊस यापासून उष्णता, थंडी व पाण्यामुळे खडकाचे तुकडे होतात. त्यापासून माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक तर उंदीर, घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षे लागतात. मृदा संधारण. पूर परिस्थिती, वादळी वारे, खाणकाम यामुळे मृदा नष्ट होते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणून जमिनीवर वनस्पतीचे आच्छादन, गवत, झाडे, झुडपे वाढल्यास जमिनीची धूप कमी होते. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन तयार झाले. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने तर डांबर, मेण सारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. नैसर्गिक संसाधनाचा काळजीपूर्वक वापर. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा या घटकांचा वापर मानव संसाधन म्हणून करतो. पृथ्वीवरील उपलब्ध जमीन 29%, पाण्यासाठी उपलब्ध गोडे पाणी 0.3%, तर ऑक्सिजन 21% आहे. संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सजीवांसाठी पुरेशी आहेत. फक्त मानवाने काळजीपूर्वक व काटकसरीने त्याचा वापर करायला हवा व इतर सजीवांसाठी देखील ती आहेत याचे भान ठेवावयास हवे.